हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन. आज आपण एका युनिक प्लेसवर आलेलो आहे. ॲक्च्युली युनिक या करतोय की ही प्लेस नाशिकमध्येच होती आणि इतके दिवस माहीत नव्हती. आणि लास्ट विकेंडला मला माझी कझिन सिस्टर भेटली आणि तिने मला या प्लेसबद्दल सांगितलं. या प्लेसची खास बात अशी आहे की इथे सनसेट आपल्याला बघायला मिळतं. तर आज सनसेट बघण्यामागचं एक स्पेसिफिक रिझन पण होतं आणि फॉर्च्युनेटली आपल्याला स्पॉट पण मिळाला आहे. आणि आजचा स्पेशल डे काय आहे हे पण मी तुम्हाला सांगतो. पण याआधी आपण थोडासा सनसेट एन्जॉय करू. तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. सो कसा वाटला तुम्हाला व्ह्यू? आवडला ना? ॲक्च्युली व्ह्यू खूपच सुंदर आहे. आणि आज मी ते एक वाचलं होतं की सनसेट हे त्या गोष्टीचं प्रूफ आहे की एंडसुद्धा खूप ब्युटिफुल असू शकतो. आणि आत्ताच आपण बघितलं की किती ब्युटिफुल सीन आहे हा. आणि हा सनसेट आहे जो दिवसाचा शेवट करतो. सो कमिंग बॅक टू द पॉइंट, आज सनसेट बघण्यामागचं रिझन हेच होतं की आज 31 डिसेंबर आहे. आणि तुम्ही म्हणाल की 31 डिसेंबर तर दरवर्षी येतो, पण हे वर्ष जे आहे हे आपल्या सगळ्यांसाठी खूप युनिक वर्ष होतं. त्याचं रिझन तुम्हाला माहिती आहे की 2020 आपण जे काही जगलो किंवा जे काही जग बघितलं ते याआधी कधीच बघितलेलं नव्हतं. आणि 2020 आपल्याला एवढ्या गोष्टी शिकवल्या, आपण अशा गोष्टी अनुभवल्या जे आयुष्यात विचारही नव्हता केला की जे अनुभवायला मिळेल. येस, मी कोविड-19 बद्दलच बोलतो. कोविड-19 मुळे जे काही आपण लॉकडाऊन फेस केला, रादर अजूनसुद्धा करतो आहे. अजूनसुद्धा पब्लिक प्लेसेस भरपूर अशा आहेत की जिथे अजूनही काही सुरुवात झालेली नाही आहे, स्कूल कॉलेजेस सुरू झालेले नाही. आणि 2020 जे काही लोकांना त्रास झाले किंवा जे काही लोकांना त्याच्या फॅमिलीने सफर केलं, भरपूर लोकांचे जॉब्स गेले, नंतर घरात बसून आपण खूप काही नवीन गोष्टी अनुभवल्या, घरातले प्रॉब्लेम्स जे आपल्याला याआधी कधी कळाले नव्हते ते या प्रॉब्लेम्समुळे कळाले. सो ओव्हरऑल जो काही हे वर्ष होतं खूप जास्त सफर केलं आहे, पूर्ण जगाने सफर केलं आहे. रादर तुम्ही मी किंवा भारतात किंवा इंडियात असं काही पर्टिक्युलर नाही आहे, पूर्ण जगाने हे सफर केलं. आणि लॉकडाऊनमध्ये भरपूर लोकांनी, काहींनी त्याचं प्रोडक्टिव्ह आउटकम केलं, काहींचे लॉस, काहींनी त्याचा लॉस झाला. भरपूर लोकांचे अर्निंग्स थांबून गेले, काही लोकांना 2 टाईमचं जेवायला मिळणंसुद्धा कठीण झालं होतं. नंतर आपण बघत होतो न्यूज चॅनलवर काही लोकं पायपाईच त्यांच्या गावाकडे निघाले होते जेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद झालेला होता. सो असं काही आपण जे 2020 घालवलं आणि त्या 2020 31 डिसेंबरचा सनसेट, ॲक्च्युली रात्री 12 इयर चेंज सेलिब्रेट करण्यापेक्षा मला असं वाटतं की सनसेट हा बेस्ट टाईम आहे. कारण सनसेट हाच खरा दिवसाचा शेवट आहे आणि सनराईज हाच खरा दिवसाची सुरुवात आहे. सो सनसेटलाच आपण हे वर्षाचं, ह्या वर्षाचा शेवट समजून आपण होप करूया की 2021 ह्या 2020 जो काही लोकांनी त्रास सहन केलेला आहे किंवा जो काही आपल्याला त्रास झाला, सफर झाल्या फॅमिलीज किंवा जे काही इकॉनॉमिकल लॉसेस झाले, ह्या सगळ्या गोष्टींवर ज्या लोकांचं आयुष्य खराब झालं त्या लोकांचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू होईल. आणि अशीच आपण अपेक्षा करू की 2021 हे पूर्ण जगासाठी, भारतासाठी, महाराष्ट्रासाठी, सगळ्यांसाठी चांगलं जावं. ज्या लोकांना 2020 खूप काही गमावलंय त्यांना काही अंशिक असेना ते परत मिळावं याचीच आपण अपेक्षा करू. आणि ह्याच नोटने आपण ह्या सनसेटला बाय बाय करू. सो होपफुली 2021 खूप चांगलं राहील आपल्यासाठी. अँड विश यू व्हेरी हॅपी न्यू इयर फॉर 2021.
ॲक्च्युली रोज सनसेट बघितला गेला गेला पाहिजे, कारण सनसेट ही एक अशी गोष्ट आहे की सनसेट झाला आहे म्हणजे सनराईज होणार आहे म्हणजे. आणि मी तर म्हणतो आपल्या आयुष्यात जर काही वाईट घडलं असेल किंवा त्या एक पर्टिक्युलर दिवस काही वाईट गेला असेल तर त्या वाईट दिवशी तर सनसेट बघितलाच पाहिजे, कारण आपल्याला ती एक पॉझिटिव्हिटी मिळते की हा वाईट दिवस संपलेला आहे, उद्याचा जो दिवस येणार आहे तो खूप छान येणार आहे, नवीन ऑपॉर्च्युनिटीज घेऊन येणार आहे, नवीन संधी घेऊन येणार आहे, आणि आपल्याला त्या नवीन दिवसासाठी तयार व्हायचं आहे. सो मला असं वाटतं की सनसेट हा हॅपी डेजमध्ये बघण्यापेक्षा वाईट डेजमध्ये तर बघायलाच पाहिजे, की हा सनसेट गेला आहे तसाच आपला वाईट काळ पण जाणार आहे आणि लवकरच नवीन काय म्हणता येईल ऑपॉर्च्युनिटीज घेऊन उद्याचा सनराईज येणार आहे. सो अशा प्रकारे आजचा हा सनसेट पूर्णपणे झालेला आहे, मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघतात की सनसेट पूर्णपणे झालेला आहे आणि वातावरण किती शांत झालेलं आहे. या ठिकाणी मला खूप छान सुकून वाटतं, एकदम असं मन शांत झालेलं आहे. सो असेच खूप सारे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि अशाच नवीन प्लेसेस आपण डिस्कवर करणार आहे. सो फॉर्च्युनेटली आणि थँक्यू टू माय कझिन डॉक्टर स्वाती फॉर सजेस्टिंग दिस ब्युटिफुल स्पॉट, आणि असे स्पॉट आम्हाला सजेस्ट करत राहा की आणि आम्ही ऑडियन्सपर्यंत पोहोचवत राहू. आणि खूप छान होता हा जो काही शेवट आपण बघितला 2020 होपफुली सगळ्यांना 2021 खूप खूप शुभेच्छा आणि खूप चांगलं वर्ष जाओ सगळ्यांना, खूप त्यांच्या मनासारखी लाईफ मिळो, सगळ्यांचे स्वप्न पूर्ण हो. सो विश यू व्हेरी व्हेरी हॅपी न्यू इयर. तुमचे जे काही लॉस झाला असेल 2020 तो पुन्हा भरून निघावा हीच अपेक्षा. सो स्टे ट्यून, तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. स्टे हेल्दी, स्टे फिट, स्टे सेफ.